नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कचरे एनएस, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरणखेल। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय गणित। या गणित विषयातील शेवटचा घटक आहे आलेख आणि चित्ररूप माहिती। या घटका संदर्भाने मी आपणास थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। तसं पाहिलं तर हा जो घटक आहे आलेख आणि चित्ररूप माहिती, हा अतिशय सोपा असा घटक आहे आणि यावर जे प्रश्न विचारले जातात त्याचे मार्क्स हे आपल्या हातचे मार्क्स आहेत आणि म्हणून आपण काळजीपूर्वक या प्रश्नांची उत्तरं काढली पाहिजेत। बघा, फळ्यावर मी एक आलेख आणि चित्ररूप माहिती काढलेली आहे। इथं नाव दिसतंय खेळ खेळणारे विद्यार्थी आणि इकडे खेळांची नावं आहेत लेजिम, खो खो, कबड्डी आणि लंगडी। लेजिम या खेळाच्या पुढे 1, 2, 3, 4 आणि 5 चित्र दिलेली आहेत। खो खो खेळाच्या समोर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 चित्र दिलेली आहेत। कबड्डी खेळाच्या समोर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 चित्र दिलेली आहेत आणि लंगडी खेळाच्या समोर 1, 2, 3 आणि 4 चित्र दिलेली आहेत। म्हणजे जेव्हा या घटकावर प्रश्न विचारला जातो, उदाहरणार्थ लेजिम खेळणारे विद्यार्थी किती, तर मुलांना असं वाटतं की अरे हा किती सोपा प्रश्न आहे। ते लगेच बघतात किती चित्र दिसत आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5, मग ते ठरवून टाकतात लेजिम खेळणारे विद्यार्थी 5 आहेत आणि त्याचप्रमाणे मग ते खो खोचं करतात, कबड्डीचं करतात आणि लंगडीचं सुद्धा करतात आणि मग सर्व उत्तरं आपली चुकतात। का चुकतात? तर आपण या चित्ररूपाचं माहितीचं निरीक्षण केलं नाही आणि इथं जे कोपऱ्यामध्ये प्रमाण दिलं आहे ते पाहिलंच नाही। तर हे प्रमाण अगोदर आपण पाहिलं पाहिजे। बघा, इथे प्रमाण दिलेलं आहे 1 चित्र = 5 विद्यार्थी। या प्रमाणावरून आपण उत्तरं काढली पाहिजे। मग बघा, पहिला प्रश्न लक्षात घ्या, लेजिम खेळणारे विद्यार्थी किती, मग चित्र 1, 2, 3, 4 आणि 5 चित्र आहेत। मग 1 चित्र = 5 विद्यार्थी, मग 5 × 5 = 25 विद्यार्थी लेजिम खेळतात। त्याचप्रमाणे खो खो खेळणारे किती, मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे 9 × 5 = 45 विद्यार्थी हे खो खो खेळतात। आणि मग याच प्रमाणावरून आपण कबड्डी आणि लंगडी या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण काढू शकतो। म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, इथं पाड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे। आपले कमीत कमी 20 पर्यंतचे पाडेपाठ पाहिजे आणि जर पाडेपाठ नसतील तर मग आपल्याला बेरीज करत बसावं लागेल, 5, 5 × 5 = 10, 5 × 5 = 15, मग तिथे आपला वेळ जातो आणि म्हणून आपलं पाडेपाठांतरसुद्धा चांगलं पाहिजे। म्हणजे आपण चित्ररूप माहितीचं बारीक निरीक्षण केलं पाहिजे, प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे आणि पाडेपाठांतर करून आपण जर उत्तरं काढली तर आपली उत्तरं चुकणार नाहीत आणि आपली मार्क्स जाणार नाहीत। धन्यवाद।